रचना यामध्ये नागरी सहकारी संस्था अशा दोन गटामध्ये याचे वर्गीकरण केलेले आहे. नागरी सहकारी पतसंस्था यामध्ये नागरी बँका व पतसंस्था हा भाग आहे. तर नागरी सहकारी पत ग्रामीण सहकारी पतसंस्थेमध्ये अल्पकालीन रचना आणि दीर्घकालीन रचना अशा दोन गटामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. अल्पकालीन रचनेमध्ये राज्य सहकारी बँका, मध्यवर्ती सहकारी बँका व प्राथमिक कृषी पतसंस्था ह्या कार्य करतात. तर प्राथमिक कृषी पतसंस्था ज्या आहेत त्या राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँका यांच्या अंतर्गत कार्य करतात. तर प्राथमिक सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँका यांच्या अंतर्गत त्या काम करत असतात. म्हणजे प्राथमिक कृषी पतसंस्था ज्या आहेत ह्या देखील दोन याच्या वर्गीकरणामध्ये विभागलेल्या आहेत. तर व्यापारी बँक हे सुरुवातीला फारसं व्यापक नव्हतं, मर्यादित स्वरूपाचं होतं. म्हणून नफा मिळवणे या उद्देशाने व्यापारी बँका कार्य करत होत्या. ग्रामीण भागामध्ये लोकांना कर्ज पुरवठा व्हावा या दृष्टीने सहकार क्षेत्राने सुरुवात केली व सहकारी पतसंस्थेची निर्मिती सहकार क्षेत्राने घेतलेली आहे. म्हणून ग्रामीण भागासाठी नागरी भागापुरतंच या सहकारी पतसंस्था कार्य करत नाही, तर त्यांनी विशेष लक्ष दिलं ते म्हणजे ग्रामीण भागासाठी. व्यापारी बँका ह्या नागरी भागासाठी कार्य करत होत्या. तर सहकारी पतसंस्थेंनी जे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेलं आहे ते म्हणजे ग्रामीण भाग. यामध्ये या विका अर्थव्यवस्थेमध्ये शेती क्षेत्राबरोबरच इतर क्षेत्राचा विकास व्हावा या दृष्टीने पतसंस्था काय करत आहेत, कार्य करत आहेत. मग ग्रामीण भागातील मोठा वर्ग जो आहे या पतपुरवठ्यापासून वंचित राहू नये या हेतूने ग्रामीण भागामध्ये अनेक सहकारी संस्था स्थापन करण्यात आल्या. मग यामध्ये ग्रामीण भागामध्ये सुरुवातीला सावकारी जो वर्ग होता त्या सावकारी वर्गाचं जास्त वर्चस्व होतं आणि हे वर्चस्व दूर व्हावं या दृष्टीने सहकार चळवळीने लीड घेतला आणि सहकारी पतसंस्था ज्या आहेत या ग्रामीण भागासाठी स्थापन करण्यात आल्या. त्यामध्ये जर पाहिलं आपण तर सहकार पतपुरवठा यंत्रणा जी आहे ही यंत्रणा संघटनात्मक स्वरूपाची आहे आणि त्या संघटनात्मक स्वरूपामध्ये जर रचना पाहिली आपण तर नागरी सहकारी पतसंस्था आणि नागरी सहकारी बँका व पतसंस्था ज्या आहेत ह्या अल्पकालीन रचना व दीर्घकालीन रचनेमध्ये जर पाहिलं आपण तर राज्य सहकारी बँका व मध्यवर्ती सहकारी बँका आणि प्राथमिक कृषी पतसंस्था ह्या कार्य करतात. नागरी आणि ग्रामीण या दोन्ही व्यापक क्षेत्रात सहकारी बँका ज्या आहेत ह्या कार्य करत आहेत. त्यामध्ये भारतीय वित्तीय विभाग जो आहे हा अतिरिक्त विभाग म्हणून या प्रणालीकडे पाहिलं जातं. सहकाराने विविध शाखांच्या माध्यमातून लोकांना बँकिंगच्या सवयी लागाव्यात या हेतूने खऱ्या अर्थाने या सहकार क्षेत्राने बँकांची आणि पतसंस्थेची निर्मिती केली. यामध्ये बँकिंगच्या सवयी लागाव्यात, लोकांना बचतीची सवय लागावी या हेतूने सहकारी बँकांची रचना गेली 50 वर्षापेक्षा अधिक काळामध्ये विकसित झालेली दिसून येते. तिचा विस्तार देखील दिवसेंदिवस आपल्याला दिसून येत आहेत. भारतातील सहकारी पतसंस्थेच्या रचनेमध्ये नागरी सहकारी बँक आणि ग्रामीण पतसंस्था ज्या आहेत ह्या दोन भागामध्ये त्याचं वर्गीकरण केलं आहे. त्यामध्ये आपण जर पाहिलं शहरी किंवा नागरी सहकारी पतसंस्था ज्या आहेत ह्या नागरी सहकारी बँकांची रचना एकस्तरीय स्वरूपाची दिसून येते. यालाच प्राथमिक सहकारी बँक असं देखील म्हटलं जातं. नागरी सहकारी बँका ज्या आहेत ह्या बिगर शेती क्षेत्रासाठी कार्य करत असतात. म्हणजे ग्रामीण शहरी भागामधल्या जे काही कमी उत्पन्न गटातील लोक जे आहेत किंवा छोटे उद्योजक जे आहेत, व्यापारी असतील, छोटे व्यापारी असतील, लघु उद्योजक असतील, यांना बँकिंगच्या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचं कार्य या नागरी सहकारी पतसंस्था करतात. त्यानंतर नागरी सहकारी पतसंस्था ज्या आहेत ह्या आकाराने छोट्या असतात, परंतु त्यांचं कार्यक्षेत्र हे लहान असतं आणि ते मर्यादित ठेवलेलं आहे. कारण प्रत्येक सभासदांना ह्या सेवा सुविधा मिळाव्यात या हेतूने नागरी सहकारी पतसंस्थेचं कार्य मर्यादित ठेवण्यात आलं. सेकंड वर्गीकरण किंवा दुसरा भाग जर पाहिला आपण तर ग्रामीण सहकारी पतसंस्था हा घेता येईल.
यामध्ये ग्रामीण सहकारी संस्था ज्या आहेत या शेती क्षेत्रासाठी कार्य करत असतात. ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्थेचं वर्गीकरण देखील दोन भागामध्ये केलेलं आहे. त्यांची संख्या साधारणतः 367 इतकी होती. म्हणून अल्पकालीन संरचना व दीर्घकालीन संरचना असं दोन गटामध्ये त्यांचं वर्गीकरण करण्यात आलं. अल्पकालीन संरचना अल्पकालीन रचनेमध्ये जर पाहिलं आपण तर या पतसंस्थेची रचना त्रिस्तरीय स्वरूपाची दिसून येते. त्यामध्ये राज्य सहकारी बँका आहेत, दुसरी रचना मध्यवर्ती सहकारी बँकांची आहे आणि तिसरी जी रचना केलेली आहे प्राथमिक कृषी पतसंस्था. यामध्ये प्रत्येक जी काही राज्य सहकारी बँक जी आहे ही कशा पद्धतीने कार्य करत असते तर साधारणपणे एक राज्य ठरलेलं आहे. म्हणजे राज्य सहकारी बँका ह्या एका राज्यासाठी काम करत असते म्हणून तिला राज्य सहकारी बँक असं म्हटलेलं आहे. राज्यातील मध्यवर्ती सहकारी बँकांच्या कामकाजावरती ती देखरेख ठेवत असते, सल्ला देण्याचे काम करत असते, तसंच मार्गदर्शन करणे, वित्त पुरवठा करणे ही प्रमुख कार्य राज्य सहकारी बँकांच्या अंतर्गत होत असतात. तिला शिखर बँक म्हणून देखील ओळखलं जातं. यामध्ये भारत सरकार, भारतीय रिझर्व्ह बँक तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया आणि यांच्या माध्यमातून या राज्य सहकारी बँकेला कर्ज पुरवठा केला जातो. मध्यवर्ती बँकेमार्फत प्राथमिक कृषी पतसंस्थांना देखील त्या नियंत्रण ठेवण्याचं काम करत असतात. त्यानंतर दुसरी रचना पाहिली आपण मध्यवर्ती सहकारी बँकेची, तर मध्यवर्ती सहकारी बँका ह्या जिल्ह्याच्या पातळीवरती कार्य करत असतात. मग प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मध्यवर्ती सहकारी बँका ज्या आहेत ह्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक कृषी पतसंस्था ज्या आहेत या प्राथमिक कृषी पतसंस्थेचं मध्यवर्ती सहकारी बँकेचं सभासद असतात आणि मध्यवर्ती बँका इतर व्यक्तींनाही सभासद होण्यास परवानगी देत असतात. या बँका प्राथमिक कृषी पतसंस्था यांना वित्त पुरवठा करणे, त्यांच्यावरती देखरेख ठेवणे व त्यांचं नियंत्रण करणं इत्यादी कार्य ह्या बँका करत असतात. म्हणजे मध्यवर्ती सहकारी बँका ज्या आहेत ह्या जिल्हा पातळीवरती कार्य करून त्या ठिकाणी पतपुरवठा करण्याबरोबरच देखरेख आणि नियंत्रण ठेवण्याचं देखील कार्य करतात. त्यानंतर प्राथमिक सहकारी कृषी पतसंस्था यांची रचना जर पाहिली आपण तर यामध्ये स्थानिक पातळीवरती ह्या संस्था ज्या आहेत कार्य करत असतात, विशेषतः ग्रामीण भागासाठी ह्या कार्य करत असतात. साधारणपणे खेडेगावामध्ये या संस्थेचं जे काही कार्य आहे हे कार्य चालत असतं. शेती असेल, कुटीर उद्योग असेल, त्या गावातील व इतर उद्योगांना देखील वित्त पुरवठा करण्याचं काम ह्या प्राथमिक कृषी पतसंस्था ज्या आहेत ह्या करतात. मग यामध्ये तेथील लोकांना या संस्थेची सभासद करून घेतात, तसेच त्या गावापुरती ती संस्था काय करत असते मर्यादित स्वरूपामध्ये कार्य करतात. म्हणून सभासदांचं भागभांडवल जे आहे, भांडवल, ठेवी आणि मध्यवर्ती बँकेकडून घेतलेलं कर्ज या माध्यमातून वित्त पुरवठा या संस्था करत असतात. त्यांचं यामध्ये दीर्घकालीन आणि संरचना जर पाहिली आपण तर दीर्घकालीन रचनेमध्ये ही द्विस्तरीय स्वरूपाची रचना आहे. राज्य पातळीवरती राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक जी आहे ही कार्य करते. 25 इतकी संख्या आहे. 786 इतकी जिल्हा पातळीवरती प्राथमिक सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँका ह्या कार्य करत असतात. त्यांची संख्या 786 इतकी आहेत. द्विस्तरीय स्वरूपाची ही संरचना आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर सहकारी पतसंस्थेचे जर आपण वैशिष्ट्ये पाहिले तर यामध्ये संस्थेची स्थापना ही ग्रामीण भागातील शेतकरी स्वेच्छेने एकत्र येऊन सहकारी पतपुरवठा संस्थेची स्थापना करतात. या संस्थेची स्थापना करण्यासाठी राज्य शासनाकडून राज्य सहकारी पतपुरवठा संस्थेची आपण वैशिष्ट्ये जर पाहिली तर
तर यामध्ये पहिलं वैशिष्ट्य या संस्थेचं आपल्याला दिसून येईल, संस्थेची स्थापना. तर ग्रामीण भागातील ज्या शेतकरी वर्ग जो आहे हा स्वेच्छेने एकत्र येऊन सहकारी पतसंस्थेची स्थापना करतात. म्हणून त्यांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य जे आहे की स्वेच्छेने स्थापन केलेली ही संस्था आहे. यामध्ये राज्य शासनाकडून आर्थिक व प्रशासकीय मदत मिळत असते. त्याचबरोबर ह्या संस्था स्थापनेमागचा जो उद्देश आहे तो शेती व्यवसायासाठी अल्प व मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा व्हावा या दृष्टीने खऱ्या अर्थाने या संस्थेची स्थापना केली जाते. विशेषतः शेतीमालाच्या उत्पादनात वाढ व्हावी आणि शेतकऱ्यांना योग्य वेळेत बी बियाणं व शेतीशी अवजारे जी आहेत ही उपलब्ध व्हावीत या दृष्टीने या सहकारी पतसंस्था कार्य करत असतात. म्हणून पहिलं वैशिष्ट्य या संस्थेचं असं स्पष्ट करता येईल की या संस्थेची स्थापना स्वेच्छेने झालेली असते. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य असं सांगता येईल की संस्थेचं कार्यक्षेत्र. ग्रामीण भागामध्ये ही संस्था स्थापन झाल्यामुळे ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला या संस्थेचा लाभ व्हावा या दृष्टीने ग्रामीण भागातल्या काही विशिष्ट क्षेत्रापुरतीच ती संस्था काय करत असते, कार्य करत असते. म्हणजे संस्थेचं कार्यक्षेत्र हे काय केलेलं आहे, मर्यादित स्वरूपामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर या आर्थिकदृष्ट्या भक्कम होण्यासाठी ही संस्था सभासदांकडून काही स्वरूपामध्ये भाग भांडवल गोळा करते आणि त्या दृष्टीने शेतकऱ्यांना व सभासदांना योग्य वेळी तो कर्ज पुरवठा करण्याचं कार्य या संस्थेच्या माध्यमातून होत असतं. त्यानंतर संस्थेचा हेतू हे तिसरं जर वैशिष्ट्य आपण पाहिलं तर आपल्या कार्यक्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना शेती विकासासाठी आर्थिक मदत व्हावी, त्याचबरोबर या हेतूने ही संस्था खऱ्या अर्थाने स्थापन झालेली आहे. म्हणजे शेती क्षेत्राचा विकास व्हावा आणि शेती क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना योग्य वेळी हा शेती विकासासाठी भांडवल उभारावं या हेतूने या संस्थेचा जो काही हेतू आहे या हेतूने ती स्थापन झाली. म्हणून शेतकऱ्यांसाठी ही संस्था अल्प मुदतीचं मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा करत असतेच, त्याचबरोबर दिलेलं जे कर्ज आहे हे त्या कर्जाचा योग्य विनियोग होतो की नाही याच्यावरती देखरेख ठेवण्याचं कार्य देखील ही संस्था करत असते. म्हणजे शेतकरी बऱ्याचशा वेळा घेतात कर्ज एकासाठी आणि वापरतात दुसऱ्या कारणासाठी, त्यामुळे ते कर्ज परतफेड होण्या किंवा ती मुद्दल परत त्या संस्थेला जाणं किंवा ठेवी परत न गोळा न होणं यामुळे या संस्था अडचणीत येऊ शकतात. म्हणून संस्थेचा हेतू काय आहे की कर्ज पुरवठा तर करतातच, परंतु दिलेला कर्ज पुरवठा हा त्याच कारणासाठी वापरला जातो की नाही याच्यावरती देखील नियंत्रण या संस्था ठेवत असतात. विविध कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी ही संस्था राबवते. शेतीच्या वेगवेगळ्या योजना ज्या आहेत ह्या शेतकऱ्यांना सांगितल्या जातात आणि स्थानिक ठेवी गोळा करणं हे देखील या संस्थेचं कार्य आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल भांडवल रचना. तर सभासदांना अल्प व मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा करण्याचं कार्य या सहकारी संस्था करत असतात. यामुळे अशा संस्थेच्या भांडवल रचनेला विशेष महत्त्व दिलं जातं आणि म्हणून या संस्थेचं जर भांडवल पाहिलं आपण तर या संस्थेचं भांडवल सभासदांकडून जे काही भाग भांडवल आहे हे भाग भांडवल जमा करून मिळवलेलं असतं. त्याचबरोबर अनुदानाच्या स्वरूपामध्ये काही भांडवल, तर नफ्यातील काही निधी जो आहे हा देखील भांडवलामध्ये ते गुंतवणूक करत असतात. त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून देखील काही कर्ज व राखीव निधीच्या स्वरूपामध्ये भांडवल त्या भाग भांडवल ठेवत असतात. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य सांगता येईल पतरचनेमध्ये महत्त्वाचं स्थान. तर सहकारी पतपुरवठा रचनेमध्ये सहकारी पतसंस्था ग्रामीण भागाशी व तेथील जनतेशी या प्रत्यक्ष संपर्कात येत असतात. त्यामुळे राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँक जी आहे या बँकेच्या कर्ज वाटपाच्या धोरणानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ज्या आहेत यांच्याशी संलग्न त्या कार्य करत असतात. मग त्यांच्या माध्यमातून कर्ज पुरवठ्यात प्रत्यक्षात सभासदांना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या मदत करत असतात. म्हणजे पतरचनेमध्ये महत्त्वाचं स्थान पाहिलं तर यामध्ये या सहकारी पतपुरवठ्याचं दिसून येतं. त्यामध्ये महत्त्वाची भूमिका त्या पार पाडत असतात. म्हणजे प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत संपर्क साधून
त्यांना कर्ज पुरवठा करण्याचं कार्य या संस्था करत असतात. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल, जिल्हा मध्यवर्ती बँकेशी त्या संलग्न असतात. कारण प्राथमिक पतपुरवठा संस्था ज्या आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये त्या कार्य करत असतात, त्या त्या जिल्हा सहकारी बँकेशी त्या संलग्न असतात. म्हणून दरवर्षी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून त्यांना कमी व्याजाच्या दराने काय केला जातो, कर्जाच्या स्वरूपामध्ये अल्प व मध्यम मुदतीचा निधी जो आहे हा निधी पुरवला जातो. म्हणजे त्यांचं भांडवल कमी असतं, परंतु जिल्हा मध्यवर्ती बँकेशी त्या संलग्न असल्यामुळे त्यांना कमी व्याजदरामध्ये कर्ज पुरवठा उपलब्ध करून दिला जातो. आणि मग त्या कर्ज पुरवठ्याच्या माध्यमातून त्या इतर शेतकऱ्यांशी कर्ज पुरवठा करत असतात किंवा त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना सेवा सुविधा उपलब्ध करून देत असतात. त्यानंतर तारणावरती कर्ज पुरवठा हे त्यांचं पुढचं वैशिष्ट्य आहे की सहकारी पतपुरवठा सहकारी संस्था देखील चल व अचल अशा दोन्ही मालमत्तेच्या तारणावरती कर्ज पुरवठा करत असतात. म्हणजे कुठलीही बँक ज्यावेळेस कर्ज देत असते त्यावेळेस प्रत्येक कर्जदाराकडून काय करत असते, तारण घेत असते आणि मग त्या तारणावरती कर्ज पुरवठा करत असते. तसंच सहकारी बँकेचं देखील एक वैशिष्ट्य आहे की कुठल्याही तारणावरती त्या कर्ज पुरवठा करत असतात, मग त्यामध्ये चल मालमत्ता असू द्या किंवा त्यावरती त्या कर्ज पुरवठा करण्याचं काम करतात. यामध्ये अन्य दोन सभासद त्यांना जामीन दिले जातात. त्याचबरोबर वैयक्तिक तारणावरती देखील या संस्था कर्ज पुरवठा करत असतात. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे पीक कर्जाचं वाटप. मग सभासदांना दिलं जाणारं जे काही कर्ज आहे त्यापैकी पीक कर्ज हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण शेतकऱ्यांची जी काही आर्थिक विकास जो आहे शेतकऱ्यांचा हा शेती क्षेत्रावरती अवलंबून असतो आणि शेती क्षेत्राला पीक कर्ज देणं हे महत्त्वाचं उद्दिष्ट या सहकारी संस्थेचं असतं. मग त्या करण्याचं कार्य या सहकारी पतसंस्था करत असतात. मग ही योजना जी आहे ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून राबवली जाते आणि त्यांच्या अंतर्गत या सहकारी पतसंस्था ज्या आहेत ह्या कर्ज पुरवठा करण्याचं कार्य करतात. त्यानंतर कर्जाचा वापर व परतफेडीवर लक्ष हे पुढचं वैशिष्ट्य आहे. तर शेतकऱ्यांना किंवा इतर लोकांना दिलेला जो कर्ज पुरवठा आहे हा कर्ज पुरवठा वेळेत त्याचं मुद्दल आणि व्याजासह परतफेड व्हावी या दृष्टीने देखील सहकारी पतसंस्था नियंत्रण ठेवत असतात, त्या दृष्टीने ते कार्य करत असतात. मग शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाचं विनियोग किंवा दिलेलं जे कर्ज आहे ते योग्य कारणासाठी त्याच कारणासाठी होतं की नाही त्यावरती ते नियंत्रण ठेवण्याचं कार्य करत असतात. आणि कर्ज दिल्यानंतर ते परतफेडीवरती देखील त्या योजना आखत असतात. बऱ्याचशा वेळा अनेक पतसंस्था सुरुवातीला ह्या कर्ज फेड न झाल्यामुळे काय झाल्या होत्या, बंद पडल्या होत्या. परंतु सहकारी तत्वानुसार किंवा सहकाराच्या तत्वानुसार कर्जावरती नियंत्रण, दिलेल्या कर्जावरचा वापर आणि ती परतफेडीवरती नियंत्रण ठेवण्याचं तत्व ज्यावेळेस सहकारामध्ये लागू केलं तेव्हापासून सहकारी पतसंस्था ह्या सभासदांना कर्ज वाटपानंतर त्या कर्जाचा वापर, विनियोग किंवा त्या परतफेडीची जी काही नियंत्रण आहे ती यंत्रणा राबवण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल, संस्थेद्वारे अन्य सेवा देखील पुरवल्या जातात. आता सहकारी संस्था ह्या फक्त कर्ज पुरवठाच करत नाही तर शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ज्या सेवा सुविधा ज्या आहेत ह्या देखील उपलब्ध करून देत असतात. मग त्यामध्ये शेतमालाची खरेदी विक्रीच्या सेवा सुविधा असतील किंवा शेतमालाला किंवा शेती उत्पादनाला लागणारी यंत्रसामग्री जी आहे त्यामध्ये मग बी बियाणं असतील, रासायनिक खतं असतील, कीटकनाशके असतील, हे देखील उपलब्ध करून देण्याचं कार्य या सहकारी संस्था करत असतात. मग या संस्थेद्वारे इतर वेगवेगळ्या ज्या सेवा सुविधा ज्या आहेत ह्या देखील पुरवल्या जातात. आणि पुढचं वैशिष्ट्य, शेवटचं वैशिष्ट्य या संस्थेचं असं सांगता येईल की विपणन संस्थेशी त्यांचा जवळचा संबंध असतो. मग खरेदी विक्री संघ आणि पतसंस्था ज्या आहेत या एकमेकाशी संपर्कात राहतात. शेतकऱ्याने शेतमाल उत्पादित झाल्यानंतर तो शेतमाल कशा स्वरूपामध्ये तो विक्री केली जावी, मग त्या संदर्भात शेतमालाला असलेला भाव किती आहे त्या शेतकऱ्यांपर्यंत त्या पोहोचवण्याचं कार्य करत असतात.
झालं कार्य आहे पुढे. अशा पद्धतीने संस्थेचे वैशिष्ट्य